रात्री झालेल्या पावसाने धानोरीतील अनेक नागरिकांच्या घरात सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे अनेकांचे अतोनात हाल देखील झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे. नैसर्गिक ओढ्यावरील अनधिकृत बांधकाम झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. महानगरपालिकेने तात्काळ बांधकामावर कारवाई करावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. लोहगाव तसेच दिघीच्या डोंगराकडून येणाऱ्या ओढ्यावरच धानोरी टिंगरनगर परिसरात नैसर्गिक ओढ्यावरील सर्व ठिकाणी बांधकामे केली आहेत. यामुळे ओढ्याचा नाला झाल्याने पावसाचे पाणी सर्वत्र परिसरात पसरले असून नागरिकांच्या इमारतीत घुसत असल्याने लोकांचे हाल होत आहेत. सर्वे करून अनधिकृत बांधकामावर कारवाई करा असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले होते. यापूर्वी 2015 साली माझी शहर सुधारणा समिती अध्यक्ष रुपाली पाटील यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सर्वे केला व त्यानंतर गेल्या वर्षी स्वतः आयुक्त, उपायुक्त, शहर सुधारणा समिती अध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष व लोकप्रतिनिधी यांनी देखील याविषयी पाहणी करून निश्चित कारवाई करू असे आश्वासन दिलं होतं. अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता लोकांचा जीव गेल्यावर कारवाई करणार का असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. काही सांगू शकाल का? आज आपण जर धानोरी उपनगराच्या भौगोलिक दृष्टिकोनातून विचार केला तर धानोरीमध्ये जो काही ओढा आहे त्या ओढ्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झाली. बरं, ही अनधिकृत बांधकामं जी झालेली आहे ती मोठमोठ्या बिल्डरांनी केलेली आहेत. अनेक ठिकाणी ओढ्याचं स्वरूप गटारेमध्ये केलेलं आहे. अनेक ठिकाणी चेंबर टाकलेले आहेत. नैसर्गिक प्रवाह जाण्यासाठी त्यांनी कुठंच तिथं चालना दिलेली नाही की बाबा मूळ जो काही पाण्याचा वेग आहे तो योग्य पद्धतीत पुढे सरकेल. मात्र या सगळ्या अनधिकृत बांधकामामुळे आज आपण बघताय गेल्या 2 आठवड्यापूर्वी आठवड्याभरामध्ये जो काही मोठा पाऊस झाला त्या पावसामध्ये अतोनात नुकसान झालं. ओढ्यातलं पाणी हे लोकांच्या घरात 4-4 फुटावर शिरलं. लोक साखर झोपेत असताना ते पाणी शिरलं. लोकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. लोक मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत. अनेक नागरिकांनी तर मनसेकडे येऊन तक्रार केलेली आहे. या अनुषंगाने आम्ही बांधकाम विभागाला गेल्या आठवड्यामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे. बांधकाम विभागाच्या सेलवनसाहेब यांना मी सांगितलं की साहेब त्वरित या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे. कोणत्याही आपण दबावाला बळी पडू नका. लोकांच्या जीवितांचा, नागरिकांच्या जीवितांचा प्रश्न आहे. जसं पुण्यामध्ये घटना घडल्या आंबिलवड्याची तशीच घटनाची पुनरावृत्ती आपल्या धानोरीमध्ये होऊ नये यासाठी प्रशासनाने दखल योग्य ती घेतली पाहिजे. बरोबर आहे, आपला प्रश्न अगदी योग्य आहे. कारण की आम्ही 2015 आमच्या मनसेच्या शहर सुधारणा व महिला बालकल्याण समितीचे पुणे मनपाचे अध्यक्षा माननीय ॲडव्होकेट रुपालीताई पाटील जे आमच्या मनसेच्या त्या महिला सेनेच्या शहर अध्यक्ष आहेत त्या होत्या. त्यांनी स्वतः त्या 2015 देखील हीच परिस्थिती उद्भवली होती धानोरी टिंगरेनगर या भागामध्ये. त्यावेळी स्वतः प्रशासकीय अधिकाऱ्यांना सगळ्यांना घेऊन त्यांनी या ठिकाणी सर्वे केला. त्यावेळी आदेश देखील जाहीर केले. बर, आत्ताचाच जर आपण बघितलं, आत्ताच आपले लोकप्रतिनिधी यांनी देखील आयुक्त, माननीय उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, बांधकाम विभागाच्या संपूर्ण अधिकाऱ्यांची टीम गेल्या वर्षी या ठिकाणी येऊन गेली. अर्जुन दगडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, विश्रांतवाडी, पुणे.